पाहायते पाहया संपूर्ण ही स्पर्धा आपली आज लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण 218 देशामध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा जरूर दाखवली. समर्थ लाईव्ह इव्हेंट्सचे ऑनर या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की तुमचं स्वागत केलं जाईल. रोशनजी म्हात्रे आणि चांगले समालोचक आहेत कारण मायक्रोफोन त्याने जरूर इथे पकडला. नक्की महेश दादा आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या शुभातून नक्की त्यांचं स्वागत करावं. प्रवीणजी आपल्यास विनंती करतोय की आपण आपल्या शुभातून नक्कीच रोशन म्हात्रे खऱ्या अर्थानं समर्थ लाईव्ह इव्हेंट्स या स्पर्धेमध्ये नक्की त्यांचं इथे स्वागत केला जातोय. हॅलो, या स्पर्धेसाठी आम्हाला जे समालोचक लागले ते आमचे मित्र हिरामन काटकरी जे आमचे कुंडेवालचे उत्कृष्ट समालोचक आहेत जे बरेच स्पर्धेमध्ये यंदा आपण आवाज ऐकतो आणि गोड आणि बुलंद आवाज आणि आपल्या देशभरात या पूर्ण मैदानाची हालचाल त्यांनी आपल्या गोड मुकुट वाढणं त्यांनी सांगितली त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार दोन वाटण्याचं स्वागत करतो की दिवसभर बोलून त्यांनी प्रेक्षकांची मंत्रमुग्ध केलं आणि या स्पर्धेत आम्हाला मोलाचं योगदान दिलं त्यांनी मी आभार व्यक्त करतो आहे. थँक्यू सो मच. आणि आयोजकांना विनंती करतो की आज स्कोरची भूमिका आज आणा जरूर पार पाडली ते वेशवे गावचे राजलाही विनंती करतोय की आपणही आपला मान सन्मान जरूर स्वीकारा आयोजकांच्या वतीनं. नक्कीच प्रवीण आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभातून नक्की जिथे मान सन्मान जरूर त्याचंही करावं. आज दिवसभर स्कोरची कामगिरी त्यानं जरूर केली राजनं खऱ्या अर्थानं वेशवे संघाची ती मॅच पाहण्यासाठी ते जरूर आले होते परंतु आज आकर्षक नक्कीच त्यांना दाखवलंय. आणि नक्कीच टीम कुंडेवाल संघ स्टेज समोर या. खऱ्या अर्थानं काँग्रेसचे विद्यमान नेते ज्यांचं नाव आहे कांचनसाहेब घरत हे नक्कीच उपस्थित झालेत. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु आज बक्षीस वितरणासाठी ते जरूर आलेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमतः त्यांचं इथे स्वागत केला जाईल. आयोजकांच्या वतीनं मान आणि सन्मान आपण नक्कीच स्वीकारा. लाईव्ह टेलिकास्ट आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. बक्षीस वितरण का होईना परंतु आपण वेळ दिलाय आणि इथे नक्कीच त्यांचं स्वागत जरूर केला जातोय. शेवटची मॅच खूप इम्पॉर्टंट मॅच आणि नक्कीच रंगदार पद्धतीची मॅच आपण पाहिली. आणि बेस्ट बॉलरकडे आपण जातोय आपल्याकडे वेळ कमी आहे आणि बेस्ट बॉलर खऱ्या अर्थानं ज्यानं 4 विकेट या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणाला जरूर घेतलेत 4 विकेट आणि 20 रन तर बेस्ट बॉलर अर्थातच बेस्ट बॉलर जातोय कुंडेवाल संघाचा संतोष कातकरी. तर बेस्ट बॉलर 4 विकेट 20 रन नक्की ज्या स्पर्धेमध्ये आकर्षकता त्यानं जरूर दाखवली.
आणि नक्कीच अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण आपल्या शुभ हातून खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचा किताब पहा, 4 विकेट 20 रन त्याने जरूर आपल्या संघाला जमवल्यात. त्याचबरोबर तर बेस्ट बॅट्समन खऱ्या अर्थानं 35 रन 4 विकेट जरूर त्यानं या संघासाठी जमवल्यात. तर बेस्ट बॅट्समन ठरलाय कुंडेवाल संघाचा समाधान कातकरी. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण दिवसामध्ये त्याने आकर्षकता दाखवली. सिरीजचा मानकरी नक्कीच सगळ्यांनाच उघडकी झालाय, परंतु आम्ही तत्पूर्वी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की सेकंड क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाची ही ट्रॉफी देण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातून विंदने टीमला ही चमचमती ट्रॉफी अर्थात स्वर्गीय कैलासवासी संदीप कातकरी स्मृती चषक दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी नक्की द्यावी संपूर्ण टीम. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मनस्वी सुरेश पाटील कुशिद्धी सुरेश पाटील विंधणे खऱ्या अर्थाने वशा वैलाचे मालक आणि त्यांच्याकडून या ट्रॉफ्या स्पॉन्सरशिप जरूर केल्यात. सुरेश साहेब यांच्याकडून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्की त्यांचं स्वागत करतोय. तर सिरीज ज्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी स्पर्धेमध्ये 3 विकेट आणि 82 धावा नक्की कुठल्या तो याच गावचा सितारा अर्थात सर्वांना त्याचं नाव माहीत आहे. आणि 6 चेंडू 6 षटकार लागण्याचा विक्रम आज त्यानं जरूर ठेवलाय. तर सिरीजचा मानकरी प्रवीण वाघमारे या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या. 82 रन 3 विकेट आणि 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम आज या मैदानावरती त्यानं जरूर ठेवलाय. तो सिरीजचा मानकरी अर्थात जॉन्टी या नावानं प्रसिद्ध असणारा रायगड ठाणा पालघर पुणा असो हे संपूर्ण एरिया गाजवणारा खेळाडू आहे. तर फर्स्ट प्राईज टीम कुंडेवाल संघ आपल्यास विनंती करतो की आपण मान्यवरांना जरूर पाठवा. पहा इथे टीम कुंडेवाल संघ संपूर्ण सर्व टीम यावी. आणि नक्कीच ही चमचमती ट्रॉफी फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातून ट्रॉफी नक्की द्यावी टीम कुंडेवाल संघाला. जोरदार टाळ्या गावदेवी स्पोर्ट कुंडेवाल संघाचा. नक्कीच आज जवळपास 12 संघ होते, या 12 संघांमधून 1 संघ निवडला गेला तो टीम कुंडेवाल संघ. तर मित्रांनो आजच्या दिवसातली कॉमेंट्री आम्ही इथेच थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी थँक्यू सो मच.